अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। आपण सर्वांना प्रथम भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। 68वा भारतीय प्रजासत्ताक दिन आज मोठ्या उत्साहामध्ये सर्वत्र साजरा करण्यात आला। जामनेर तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार नामदेव टिळेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। या प्रसंगी पोलीस पथक, होमगार्ड पथक, वन विभाग कर्मचारी यांच्या वतीने राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली। तर जामनेर शहरातील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेमध्ये सुद्धा 68वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। संस्थेचे सचिव सुरेश धारीवाल यांच्या हस्ते येथे ध्वजारोहण करण्यात आले। शाळेच्या एनसीसी स्काउट गाईड कॅडेट कडून यावेळी ध्वजारोहणाला मानवंदना देण्यात आली। बिंदर पाटील या ठिकाणी आपल्या याचं भूषण असणारे, तालुक्याचं भूषण असणारे, ज्यांनी स्वातंत्र्य संग्रामामध्ये भाग घेऊन आपलं स्वातंत्र्य संग्रामामध्ये योगदान दिलेलं होतं, असे स्वातंत्र्य सेनानी आणि आजचे सत्कारमूर्ती एकनाथ सखाराम बाळी, त्याचप्रमाणे पांडुरंग नारायण बोरसे, या ठिकाणी उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार बंधू आणि भगिनींना आपण आज या ठिकाणी भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 68वा वर्धापन दिन अतिशय उत्साहामध्ये साजरा केलेला आहे। आपण पाहतोय की आता ह्यावर्षी थोडंसं पावसाचं प्रमाण आपल्या तालुक्यामध्ये कमी आहे। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर बोंडाळीचं देखील जे काही प्रादुर्भाव आहे मोठ्या प्रमाणामध्ये कापसावरती झालेला आहे आणि या ठिकाणी 80 ते 85% क्षेत्र हे कपाशीखाली असते। शेतकऱ्यांचं त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। तर येणारा जो काही काळ आहे त्याच्यामध्ये पाणी टंचाई असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, अशा प्रश्नांना आपल्याला सामोरं जायचं आहे। या प्रश्नांना सामोरं जाण्यासाठी प्रशासनाला परमेश्वर बळ देवो, एक प्रचंड इच्छाशक्ती या ठिकाणी देवो आणि पुढील जो काही काळ आहे तो आपल्या जामनेर तालुक्यासाठी अतिशय चांगला काळ राहो, अशी आजची या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं मी परमेश्वरची मी प्रार्थना करतो। आपल्या सर्वांना या प्रजासत्ताक दिनाच्या प्रशासनाच्या वतीनं, संपूर्ण प्रशासनाच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। कार्यक्रम संपला असं जाहीर करतो। आपण सर्व या ठिकाणी आलात, कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे पुनश्चर्दा आभार व्यक्त करतो। तमाम जामनेरकर वासीय बंधू आणि भगिनींना 68व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जामनेर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा। स्वाभाविक आहे, शासनाच्या वतीनं आज या निमित्तानं अनेकांना सन्मानित केलं जात आहे, अनेकांना मरणोत्प्राप्त देण्यात येत आहे। त्या सर्वांना आपलं मानाचा मुजरा। आपणही या ठिकाणी एक मोलाचं काम करत आहात। बघत होतो की योगदान शिक्षकांचं काय असतं ते कदाचित आपणापैकी बहुतेकांनी बघितलं असेल काल रात्री की मुलं वर्गात रडत होती, शाळेला पालक कुलूप लावण्यासाठी आतुर होते, अधिकारी मनधरणी करत होते आणि मी थोडं लेट चॅनल सुरू केल्यामुळे मला समजलं नाही की काय प्रकार चालू आहे। योगदानाबाबत त्याविषयी चर्चा त्या ठिकाणी चॅनलवर सुरू होती आणि जेव्हा सविस्तर वृत्त समोर आलं तर जी मुलं वर्गात रडत होती त्यांना कोणी मारलेलं नव्हतं शिक्षकांनी, त्याला कोणी चिमटी घेतलेली नव्हती, कोणाला वर्गात काढून दिलं नव्हतं। मित्रांनो, एका शिक्षकाला त्या ठिकाणी काढून टाकलेलं होतं, बदलून टाकलेलं होतं आणि त्या शिक्षकांना परत त्या ठिकाणी आणावं, त्यांनी आम्हाला जे घडवलं ते योगदान दिलं त्यानिमित्तानं त्या शिक्षकांनाच या ठिकाणी ठेवावं
म्हणून मुलांनी रडणं सुरू केलं, सर्व वर्गांनी रडणं सुरू केलं. पालकांनी सांगितलं जोपर्यंत ते शिक्षकाला या ठिकाणी आणणार नाही तोपर्यंत या शाळेला कुलूप आम्ही ठेवू. आणि जेव्हा शिक्षणाधिकारी त्या ठिकाणी आले, त्यांनी मनधरणी केली, त्यांचं कोणीही ऐकून घ्यायला तयार नव्हतं की ते जे शिक्षक इथून गेलेले आहेत ते या ठिकाणी परत आलेले पाहिजेत. शिक्षकांचं योगदान जे आहे, मी या निमित्ताने एवढं सांगेल की आपण जे दिलेलं आहे ते विद्यार्थी कधीही विसरू शकणार नाही. आणि म्हणून आपलं कर्तव्य तेच आहे की मुलं घडवणं आणि आपल्या कर्तव्याला निश्चितपणानं रंगरूप देणं. मित्रांनो, ते रात्री पाहिल्यानंतर शिक्षक काय असू शकतो याची मला जाणीव झाली. मला प्रकर्षाने त्याचं जाणीव त्या निमित्तानं झाली की त्या 26 जानेवारी उद्या आहे, प्रजासत्ताक दिन आहे, आणि मुलं आजपर्यंत आपण त्यांना थोबाडलं, मारलं किंवा वर्गातून काढलं, काही खोडी केली म्हणून मारलं, तर ते रडतात मारतात, परंतु असं काही घडलं नाही. मित्रांनो, असे शिक्षक आहेत. म्हणून हा गौरव जो आहे हा आपला आहे. आणि म्हणून या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी शुभेच्छा देत असताना हे सांगेल की हे मोठं योगदान, हे पुण्याचं काम आपल्या हाती आहे. आपण विद्यार्थी घडवा, ते असं घडवा. आपण 100 100 उंबरठ्यावर आहोत. पुढच्या प्रजासत्ताक दिनाला हा उंबरठा आपण ओलांडणार आहोत. आणि हे एक जे नाव लौकिक आहे, मित्रांनो, माझी आपणा सर्वांकडून अपेक्षा आहे की आपण हे योगदान देण्याचं काम हिरिरीनं करावं, त्याच्यात आपली चढावण असावी. याच या प्रजासत्ताक दिनानिमित्त मनापासून हार्दिक शुभेच्छा दी. आपण या ठिकाणी आलात, आपणास धन्यवाद. नमस्कार, आपण जामनेरमधील पोलीस स्टेशन ह्या ठिकाणी आलेलो आहोत. आज 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन, आणि हा प्रजासत्ताक दिन आज सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. तसेच जामनेरमध्ये देखील सर्व शाळांमध्ये सरकारी कार्यालय तसेच पोलीस स्टेशन या ठिकाणी देखील मोठ्या उत्साहात हा प्रजासत्ताक दिन साजरा केला गेला. त्याचबरोबर या ठिकाणी झेंड्याला मानवंदनाही देण्यात आली. आणि जामनेरचे PI नजीर शेख यांनी संपूर्ण जामनेरवासियांना प्रजासत्ताक दिनाबद्दलच्या हार्दिक शुभेच्छाही दिल्या आहेत. जामनेर तालुक्यात आज सर्वत्र 68वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत असताना तळेगाव गावातील ग्रामपंचायत प्रशासनाने विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यामुळे गावातील बौद्ध समाज बांधव संतप्त झाले आहेत. यापूर्वी 26 नोव्हेंबर संविधान दिन सुद्धा येथील ग्रामसेवकांनी साजरा केला नसल्याचे येथील बौद्ध बांधवांचे म्हणणे आहे. त्यामुळे या संतप्त बौद्ध बांधवांनी जामनेर येथे येऊन तहसीलदार नामदेव टिळेकर यांना निषेधाचे निवेदन सादर केले आहे. हेतु पुरस्कार अवमान करणाऱ्या तळेगाव येथील ग्रामपंचायत प्रशासनावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी बौद्ध बांधवांनी केली आहे. नमस्कार, आपण जामनेरमधील पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेलो आहोत. आज या ठिकाणी तळेगाव येथील रहिवासी उपस्थित आहेत. आज 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला दरवर्षीप्रमाणे यावर्षी हार न घातल्यामुळे येथील ग्रामसेवकांवर त्वरित कारवाई करण्यात यावी यासाठी या ठिकाणी तळेगाव येथील महिला उपस्थित आहे. आपण त्यांच्याकडून या संदर्भातली माहिती जाणून घेऊया. बोल काय की आज डॉक्टर बाबासाहेबांचा स्वतंत्र दिन असल्यामुळे गरम शेवकांनी तिथे हार अर्पण केला नाही, आणि 15 ऑगस्टला पण अर्पण केला नाही हार. तर आम्ही बोललो चला जाऊ द्या बा, एक वेळा चूक झाली असेल. पण त्यांनी आज पण स्वतः चूक केली आणि तिथे मान्यता केली नाही, तिसऱ्या नाही त्याच्या. हां, म्हणून आम्ही एवढ्या सगळ्या महिला इथं आलेलो आहे. तुम्ही त्यांना प्रश्न विचारला का? हो विचारला. ते काय बोलले, या लोकांनी आम्हाला सांगलं पण मला आठवण नाही राहिली. 10 वाजता फोन करता येते आम्हा हारावाल्याला की बाबा तिथून हार मागवा म्हणून. 10 वाजता ते वेळ असते 7 वाजायची. त्यांनी टाईम दिला आम्हाला 10 वाजायला की आम्ही हार बोलवतो म्हणून. सनी दरवर्षी त्यांना माहीत असतं, दरवर्षाला करावं लागतं म्हणून, पण त्यांनी या वर्षाला केलं नाही. हा मुद्दाम केलं नाही, जातीवाद करतो तो. आम्हाला हे आम्हाला हे समजलं पाहिजे, जातीवाद का करतोय ते आम्हाला पाहिजे. तुम्हाला काही उलट उत्तर दिले का? नाही दिले. चुकी मी मान्य करतो. सुद्धा त्यांना कार्यक्रम हाराचा केला नाही म्हणजे त्यांची पूर्ण हाराण्यासाठी पैसे देतो म्हणा.
आज काना कोपऱ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये बाबासाहेबांची गर्जी नाही, कोपऱ्या कोपऱ्यातून आज बाबासाहेबांची गर्जी नाही, त्यांना माहिती नव्हतं का? त्यांनी जाणून बुजून हार आणला नाही, सिद्ध करावं लागेल ना त्याला. या ठिकाणी प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2018 त्या ठिकाणी चालाबाद प्रमाणे तळेगाव या गावामध्ये प्राथमिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने प्रभात फेरी काढून पूर्ण गावामध्ये प्रभात फेरी काढल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य असा पुतळा आहे आणि त्या पुतळ्यासमोर येऊन सण त्या ठिकाणी सगळे आमचे भीमनगरमधले रहिवासी आहे, उपासक आहे, उपासिका आहे, गावातले गावकरी मंडळी आहेत, शाळेकरी विद्यार्थी आहेत, शिक्षक आहेत, हे ते या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करून त्या ठिकाणी संविधानाबद्दल मार्गदर्शन करत असतात. पण यावर्षी तिथल्या जातीवादी ग्रामपंचायतीने तिथला जातीवादी ग्रामसेवक याने जाणून बुजून त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा बाबासाहेब आंबेडकरांची पूजन न करता किंवा बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार न अर्पण करता त्या ठिकाणी तसा तो बाबासाहेब आंबेडकरांचा त्या ठिकाणी फार मोठा अपमान त्यांनी केला आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचे जे बहादूर भीमसैनिक आहेत, मग ते आमच्या आई बहिणी असतील, भीमसैनिक असतील, हे कदापि सहन करणार नाही, म्हणून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी या ठिकाणी सर्व गावकरी मंडळी या ठिकाणी उपासक उपासिका आलेले आहेत. आणि मागील 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून शासनाच्या वतीने पाळण्यात येतो, तसा परिपत्रक आहे की शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून पाळला पाहिजे. तरी हा आरामखोर जातीवादी ग्रामसेवक त्या ठिकाणी 26 नोव्हेंबरसुद्धा संविधान दिन न पाळता त्या ठिकाणी कुठलाही काही कार्यक्रम घेतला नाही, म्हणून आमच्या अशा निदर्शनं झालं की अतिशय जातीवादी ग्रामसेवक आहेत. म्हणून आमच्या वतीने सर्वांच्या वतीने या आरामखोर ग्रामसेवकावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी आणि त्याला कारवाई नच करता त्याला निलंबित करण्यात यावं, त्याला त्याच्यावर गुन्हे दाखल करून त्याला अटक करण्यात यावी आणि जे जातीवादी ग्रामपंचायत आहे असं त्या ग्रामपंचायतीला घोषित करण्यात यावं. आणि त्या ग्रामपंचायतीचं जे अनुदान असतं, दलित निधीचं असेल, गावातल्या विविध विकासांचं अनुदान असतं, ते जातीवादी ग्रामपंचायत घोषित करून त्या जातीवादी ग्रामपंचायतीचे तिथलं अनुदान त्या ठिकाणी थांबवण्यात यावं. बरोबर. आणि भारताचं संविधान हे तमाम भारतातील जे लोक असतील, सामाजिक समाजाचे धर्माचे लोक असतील, त्या धर्माच्या लोकांना सर्वांना भारताचं संविधान हे समतापूर्वक वागणूक देतं. आणि ज्या महापुरुषांना भारताचं संविधान दिलं, तर खऱ्या अर्थाने या देशामध्ये जर आम्हाला समता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्याय जर प्रस्थापित करायचं असेल, तर आम्ही बाबासाहेब आंबेडकरची विचारधारा आमच्या डोक्यात ठेवली पाहिजे. आणि ती विचारधारा जर आमच्या डोक्यात असली, तर आम्ही समाजामध्ये त्याचं आचरण करू शकतो आणि एक चांगला समाज आम्ही इथे घडवू शकतो. महत्त्वाचा सांगण्याचा मुद्दा असा आहे की ग्रामसेवक साहेब जे आहेत, तर भारतीय संविधानानुसार ते जर OBC असतील तर संविधानाची कलम नंबर 340 प्रमाणे त्यांना नोकरी लागलेली आहे. म्हणजे अथांग असे उपकार बाबासाहेब आंबेडकरांचे त्यांच्यावर आहे, त्यांना त्या परिस्थितीची जाण नाही. जर त्यांना भारतीय संविधानाच्या कलम नंबर 340 नुसार जर नोकरी लागेल असेल, तर आद्य त्यांचं कर्तव्य आहे की सर्वात पहिले त्यांनी माफी मागायला पाहिजे की बाबासाहेबांचे उपकार असताना मी आज त्यांना विसरलो. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्या ज्या वेळेस महापुरुषाच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांच्या विरोधामध्ये किंवा महापुरुषांच्या विरोधामध्ये काही कार्य होतात, त्या तळेगाव येथील ग्रामसेवक यांनी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण न केल्याने या ठिकाणी ज्या ठिकाणी जे बुद्ध उपासक उपासिका उपस्थित आहेत त्यांनी ते या ठिकाणी असं सांगत आहेत की त्या ग्रामसेवकांनी या ठिकाणी जातीभेद हा केलेला आहे आणि त्या ग्रामसेवकांवर योग्य ती कारवाई होवी यासाठी जामनेर पोलीस स्टेशन या ठिकाणी न्याय मागण्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित आहेत. कॅमेरामन चेतन सुरवाडेसह मी विनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.